हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील बायपास रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कुंभोज बाहुबली रोडवरील गेल्या 2 ते 3 दिवसात मोठ्या प्रमाणात अपघातांचं प्रमाण वाढलं असून ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांमुळे सदर अपघात घडत आहेत. यामुळे सदर रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. या रोडवर अंगणवाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच बाहुबली वरयत शिक्षण संस्था येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून बुधवार व रविवार हा कुंभोज रामस्थानचा आठवडी बाजार याच रोडवर भरतो. त्यामुळे नागरिकांना सदर रोडवरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सदर ठिकाणी असून या रोडवर मोठ्या प्रमाणात लहान मुलं व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक वेळा घडलेल्या अपघातात नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कुंभोज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या माध्यमातून शासनाकडे गेली अनेक वर्ष बायपास रस्त्याची मागणी करूनही शासन दरबारी सदर गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. कुंभोज ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येते आहे. बायपास रस्ता करण्यासाठी अनेक वेळा शासनाच्या प्रतिनिधींनी सदर रस्त्याचा केवळ सर्व्हे केला आहे, परंतु त्याची पूर्तता कोणत्याही पद्धतीनं झाली नसून माजी सरपंच प्रकाश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांच्या माध्यमातून अनेक वेळा शासन दरबारी बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा पुरवठाही शासन दरबारी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.